नमस्कार मंडळी मी रीमा सदाशिव अमरापूरकर ओरे मनवा या आमच्या गप्पांच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गप्पा आम्ही कशाबद्दल मारतो तर सेल्फ डिस्कवरी किंवा आत्मभान येण्याबद्दल आम्ही गप्पा मारतो आणि गप्पा मी कोणाशी मारते मी गप्पा मारते माझ्या आनंद काकाशी अर्थात डॉक्टर आनंद नाडकर्णी संस्थापक इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ठाणे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी हाय आनंद काका वेलकम टू द शो नमस्कार <laughs> आनंद काका मागच्या भागात आपण बोलत होतो की आपण मुलांबरोबरचा आपला संवाद कसा जिवंत ठेवू शकतो आणि तू उदाहरण दिलंस की जसं तुला क्रिकेट आवडतं आणि तुझ्या मुलाला फुटबॉल आवडतो तर तू फुटबॉल मध्ये स्वतःला अपडेटेड ठेवतोस ज्याच्यामुळे त्यालाही क्रिकेटमध्ये स्वतःला अपडेटेड ठेवावं लागतं आणि तुमच्यातला तो एक संवादाचा धागा सुरू राहतो कारण संवाद अल्टिमेटली आय थिंक इज द क्रक्स ऑफ एव्हरीथिंग आपण जे करतो मुलांसाठी आणि जे करू बघतो त्याच्यामध्ये तर मला तुला आता हे विचारायचं आहे आपण या मुद्द्यावर येऊन थांबलो होतो की तू म्हणालास की जसं मुलांचं मुलांबरोबर राहण्यासाठी टू बी इन स्टेप विथ देम आपण आपलं सुद्धा परीघ विस्तारित केलं पाहिजे नाही तर आपण ज्या क्षेत्रात आहोत ज्या ह्याच्यात हो, आहोत त्याच्यातच जर आपण राहिलो तर अवघड होईल म्हणजे आपल्यातला आणि मुलांमधली गॅप ही वाढत जाईल त्याच्यावर माझा असा प्रश्न आहे की वेग इतक्या झपाट्याने वाढतोय सगळ्या बदलांचा आपल्या आजूबाजूला होणाऱ्या सामाजिक बदलांचा सा, तंत्रज्ञानातल्या बदलांचा सगळ्याच गोष्टींचा करिअर्स वेगवेगळी येत आहेत म्हणजे तीन चार वर्षांची शेल्फ लाईफ घेऊन करिअर्स येत आहेत इतकं वेगाने सगळं बदलत असताना हे परीघ मेंटेन करायचं मुलांच्या बरोबर राहायचं आणि त्यातही त्यांना ते चॉईसेस आपली व्हॅल्यू सिस्टम देऊन कसे करायचे हे त्यांना सांगत राहायचं समजावत राहायचं इट इज गोइंग टू बी अ व्हेरी टायरिंग प्रोसेस सो कॅन यू अस अ फ्यू टिप्स की हाऊ कॅन वी डू दिस हाऊ कॅन वी कीप इन टच विथ द चेंजिंग टाइम्स महत्वाकांक्षेच्या संदर्भामध्ये ना आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे आपण बघितलं की तो एक इम्पॉर्टंट चॉईस आहे Okay. आणि म्हणून जेव्हा कधी आपल्याला चॉईस करायचा असेल तेव्हा आपल्या डोक्यात नेहमी ही गोष्ट असावी की देर इज नेव्हर अ परफेक्ट चॉईस म्हणजे आदर्श अशा तऱ्हेचा निर्णय नसतो अनुरूप hmm. निर्णय असतो okay. आता हे मला पहिल्यांदा का लक्षात घ्यावं लागेल कारण बदलता काळ आणि बदलती परिस्थिती आहे म्हणून बरोबर मी निर्णय मग तू कोणत्याही असो बर का माझा पालक म्हणून असो माझ्या मुलाच्या महत्वाकांक्षेचा असो माझ्या व्यक्ती म्हणून महत्वाकांक्षेचा असो याच्यामध्ये जर मला हे भान बदलत्या वास्तवाच ठेवायचं असेल तर माझा एक निर्णय हा अत्यंत आदर्श आहे असं मला म्हणता का मना मला चेन ऑफ अप्रोप्रिएट चॉइसेस अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहायला लागेल म्हणजे त्याच्यातले काही चॉईसेस माझे माझ्या बाजूने जातील काही अर्धवट बाजूने जातील काही खूप जास्त पलीकडे किंवा विरुद्ध विरुद्ध जातील जातील काही अगदीच पण जर आपण आयुष्य डायनेमिक आहे असं म्हणत आहोत तर मग ची सुद्धा एक साखळीच नाही का आणि मग त्यातल्या एका निर्णयाला मला परफेक्ट मानून कसं चालेल याच्यामध्ये खर तर या काळाला सामोऱ्या जाणाऱ्या फ्लेक्सिबिलिटीच सूचना आहे की मला फ्लेक्सिबल राहायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे तर पहिल्यांदा मला बदलत्या परिस्थितीचं भान असलं पाहिजे आणि आत्ताचा माझा चॉईस हा त्याचा मी त्या त्या वेळेला माझ्या दृष्टीनं यथायोग्य अभ्यास करून Okay. मी तो घ्यायला हवाय ठीक आहे आता मी जेव्हा इकडे मी असं म्हणतो ते पालक आणि मुलांच्या संदर्भात ते कुटुंब mm -hmm. असेल माझी समजा व्यावसायिक महत्वाकांक्षा असेल तर माझे बाकीचे स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये येतील okay. व्यक्ती म्हणूनचा जरी माझा चॉईस असेल तरी त्याच्यामध्ये माझ्या स्टेक होल्डर्सना मी कसा सामावून घेणार याचा विचार करणं खूप आवश्यक हो आहे सगळ्या महत्वाकांक्षांच्या बाबतीत बरोबर कारण नाही तर ती माझी एकांडी एक महत्वाकांक्षा राहील right. आणि जर मी त्या निर्णय प्रक्रियेमध्येच माझ्या या सर्व स्टेक होल्डर्सना सामावून घेण्याचा प्रयत्न केला तर ते माझ उद्याच सपोर्ट स्ट्रक्चर आहे आणि सपोर्ट सिस्टीम आहे हे मी डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे मला वाटेल कि ही माझी महत्वाकांक्षा आहे मला वाटेल कि हा माझा चॉईस आहे पण त्या चॉईस मधला हा सगळ्यांचा सहभाग मीही लक्षात घेणं आणि त्यांनीही लक्षात घेणं आवश्यक आहे आता बदलत्या काळ आणि बदलत्या परिस्थितीचा वेग हा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये या परिस्थितीच आकलन आपल्याला व्हावं अशा तऱ्हेच्या गोष्टी या तंत्रज्ञानानेच आपल्याला दिलेल्या आहेत hmm. आज आपल्याला okay. ना जशा ज ज्या पद्धतीने जीवन बदलत आहे त्याच्यामधलं तंत्रज्ञान बदलत आहे ते बदलणार आहे याच्या खुणा तुम्हाला पटकन कळू शकतायत आज राईट अभ्यास केला तर कोणत्याही क्षेत्रामधला बरं तो अभ्यास करण्यासाठी आज घराच्या बाहेर सुद्धा जायची गरज नाही आज तुम्ही जगामधल्या तज्ज्ञांबरोबर बोलू शकता तुम्ही दहा तज्ज्ञांना जर इमेल टाकल्या त्यातले दोन तुम्हाला नक्की उत्तर देतात हे वापरतच नाही ना कुणी बदलत्या काळाचे फायदे काय आहेत हे आपण नको का जाणून घ्यायला तंत्रज्ञान बदलणार आहे समजा मी आय क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आणि मला माहितीये की काय मशीन uh, इंटेलिजन्स येणार आहे मग एआय मग रोबोटिक्स येणार आहे मग ये काय नॅनो टेक्नॉलॉजी येणार आहे काय 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 येणार आहे आणि मी आता इंजिनिअरिंगला चालू आहे मला प्रवेश घ्यायचा इंजिनिअरिंगला तर माझं भविष्य पाच वर्षानंतरच काय हे प्रोजेक्ट करणं आज त्याच बदलत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य आहे डेफिनेटली म्हणून आपण त्या तऱ्हेची मदत घेणं किती तऱ्हेची मदत झाली की त्या तंत्रज्ञानाकडून माझ्या तंत्रज्ञानाची मदत त्याद्वारे मी एक्सपर्ट्स कडे पोहोचेन त्यांची मदत माझ्या आजूबाजूचे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना मी माझ्या घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून होणारी मदत आणि ह्या सगळ्यावरती मग मी डोक्यामध्ये ठेवणं की माझा चॉईस हा परफेक्ट नाही तो आता समजून उमजून घेतलेला अनुरूप अशा तऱ्हेचा निर्णय आहे ओके okay. म्हणजे सगळे माझ्या सगळी परिस्थिती आणि त्या परिस्थितीचे सगळे डायमेन्शन लक्षात घेऊन आता त्यातल्या त्यात जो चांगला आहे विच इज निअरिंग परफेक्शन इट इज नॉट परफेक्ट इट इज निअरिंग म्हणजे ऍटमोस्ट परफेक्ट असं आपण म्हणू तो जो आपण घेतो ह्याच्यातली गंमत कशी आहे बघ परफेक्ट या शब्दाचं युजच करताना ना आपलं मन कायमस्वरूपी आहे असं म्हणत बरोबर एका बाजूला आपण म्हणतोय ना की आयुष्य हे डायनॅमिक आहे ओ, ओ। मन सुद्धा डोकेत किया। करेक्ट इतकं साधं आपलं म्हणणं आहे आणि जर चॉइसेस डायनॅमिक असतील तर त्यातला एक परफेक्ट असणार नाही एवढं लक्षात घ्या बा आणि आनंद काका हे चॉईसेस जसे डायनॅमिक आहेत तशी परफेक्शन किंवा एक्सलंट विच इज द बेस्ट ह्याची व्याख्या पण बदलत जाणार आहे हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे सो so पर... तू एक तर आपण एक्सलंट म्हणजे काय समजायचं हे सांग आणि मग ते बदलत जाणार त्याचं परिमाण असतं त्याच्याशी कसं जुळवून घ्यायचं हेही सांग बघ जशी परिस्थिती डायनेमिक आहे ना तशी व्यक्ती पण डायनॅमिक आहे ना हो हो, हो व्यक्ती तरी कुठे स्टॅटिक आहे बरोबर म्हणजेच मी मगाशी म्हणालो की परफेक्शनला आपण स्टॅटिक मानतो तर तेजर असा ते जर स्टॅटिक नाही असं आपण समजून घेतलं डायनामिक आहे हे जर समजून घेतलं तर बघा तर मग उत्कृष्टता किंवा एक्सलन्स याची एक व्याख्या असणार नाही पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे एक्सलन्सची व्याख्या ही इव्हॉल्व होणारी व्याख्या असेल आता इव्हॉल्व्ह होणारी व्याख्या म्हणजे काय हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला एक्सप्लोर करूया ओके okay. समजा मी एक कौशल्य शिकतोय मी कोडिंग करायला शिकतोय किंवा मी तबला शिकतोय तर आता मी कोडिंग करायला शिकतोय किंवा तबला शिकतोय तर त्यामध्ये ना मला रुची आहे का नाही हा पहिला प्रश्न असतो त्या कौशल्यामध्ये आवड आहे समजा मला आवड आहे कारण आवड असणं ही एक्सलन्स कडे जाण्याची पहिली पायरी आहे समजा आवड आहे आता मग मला तिथ शिकायला पाहिजे म्हणजे माझं ग्रास्पिंग कसं आहे हा मुद्दा आला माझ समजा माझी बुद्धी छान आहे मला सगळं पटकन कळलं आता जे कळलेलं आहे त्याची मी प्रॅक्टिस कशी करणार हा मुद्दा आला बरोबर बरोबर मग जे मला त्या त्या वेळेला कळलं आहे त्याची प्रॅक्टिस करणं ती प्रॅक्टिस करताना कंटाळा आला तरी बाजूला ठेवणं किंवा त्या प्रॅक्टिसला रटाळ न बनवता वेगवेगळ्या तऱ्हेने प्रॅक्टिस करणं हे माझ्या हातात राहिलं ठीक आहे नक्कीच अशा प्रकारे मी कॉम्प्युटर गेम सारखी पुढे जातो ना आपण गेम खेळताना डिफिकल्टी लेवल वाढते वाढते पहिल्यांदा सोपी असते मग डिफिकल्टी लेवल वाढते कारण तोपर्यंत आपण पटपट पर पटपट खेळायला लागलो असतो बरोबर म्हणजे काय की माझी क्षमता आणि पात्रता वाढली ना तेवढी मग आता डिफिकल्टी लेवल ही वाढत जाणार आहे राईट म्हणजे मग आपल्याला त्याला सामोरं जायचंय आणि त्याच्यामध्ये मला पारंगत व्हायचंय फक्त तुम्ही कॉम्प्युटर गेम मध्ये एका लेवलला पोहोचलात की तुम्हाला सांगतात की नाही आता तुम्ही जिंकला आयुष्यामध्ये मात्र कौशल्य मिळवताना अशी एक जिंकण्याची लेव्हल नाही आहे हे डोक्यात ठेवणं फार गरजेचं आहे म्हणजे प्रीडिफाईंड लेवल नाहीये प्री लेव्हल नाही आहे की इथं गेल्यावरती काय प्रीडिफाईंड लेवल भन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण सीमा घालतो तटबंदी घालतो इथपर्यंत गेलं की थांबायचं म्हणतो म्हणजे ते परफेक्शन होतं पण जर खऱ्या अर्थानं एक्सलन्स कडे जायचं असेल उत्कृष्टतेकडे जायचं असेल तर जेव्हा मी एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत होतो इंग्रजीतला शब्द मास्टरी तर माझ्यासाठी ते त्याच्या पुढच्या पातळीवरती जाण्याचं आमंत्रण असतं आमंत्रण मला ते बोलवत असत की अरे आता पुढच्या पायरीला जा बर का ते आमंत्रणाचा मी स्वीकार केला की त्याच्या बरोबर माझे प्रयत्न आणि परिश्रम हे खडतरच होतात असं नाही मला खूप आवडायला पण लागतं आणि मला ते परिश्रम परिश्रम पण वाटत नाहीत जर हुँ। पारंगत झाल्यावरती पुढे पुढे जाण्यामध्ये जी मजा यायला लागते ती उत्कृष्टतेकडे जाण्याच एक तो ताळा समजावा म्हणजे हाऊ शुड आय नो दॅट आय एम गोइंग टुवर्ड्स एक्सलन्स राईट आय एन्जॉय दॅट प्रोसेस ऑफ ऍडिंग टू माय नॉलेज टू माय स्किल्स टू द दायमेन्शन्स ऑफ माय डोमेन हे मला मजा येते ते करायला मजा आली की समजावं की मी उत्कृष्टतेच्या जवळ जातोय आणि सजा आली की समजावं की मी परफेक्ट 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 असं स्वतःला धोपटतोय <laughs> म्हणजे ते पारंगत असण्यामधून मी त्याच्यामध्ये गुंगतो आहे आणि मग माझ त्या वेळेला त्या क्षणाला त्या कौशल्याचं जे एक्सप्रेशन असेल ज्याच्यामध्ये मी मला माहिती असलेलं सगळं ओतलं असेल तर ते माझ त्या वेळचं उत्कृष्ट ठरू शकतं ओके ओके आणि ते माझं त्या वेळच उत्कृष्ट हे बदलू शकतं ऑब्व्हियसली hmm. आता माझ जे त्या त्यावेळेच उत्कृष्ट असेल ते hmm. माझ्या व्यावहारिक गोल्स कडे प्रॅक्टिकल गोल्स कडे म्हणजे थोडक्यात अतिशय hmm. उत्तम तबला वाजवला hmm. अतिशय उत्तम गाणं गायलं उत्कृष्ट होतं मी त्याच्यामध्ये रंगून गेलो मला येतं ते सगळं मांडलं पण ना मला बक्षीस नाही मिळालं तर ना बक्षीस नावाची गोष्ट ही त्या परफेक्शनच्या एम्बिट मध्ये येते कारण ते बक्षीसच मुळात तुलनेवरती अवलंबून असत आणि ते प्रत्येक उमेदवाराचा जो युनिकनेस आहे तो नाकारत बरोबर खरं म्हणजे ते बक्षीस त्या वेळेच्या त्या त्या, त्या उमेदवारांच्या त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या परफॉर्मन्सेस कडे त्यावेळेला परीक्षकाच्या खुर्चीमध्ये बसलेल्या काही डोक्यांनी काही मुद्द्यानुसार केलेल्या <स्>, अनालिसिस वरती ठरत एवढाच त्याचा खरा अर्थ करेक्ट करेक्ट पण आनंद याच्यामध्ये आता एक पालक म्हणून मी परत एक मुद्दा तुला विचारते हा की आता फॉर एक्झाम्पल माझी मुलगी आद्या ख्रिसमस दरम्यान त्यांच्या इथे कॅरल सिंगिंग कॉम्पिटिशन होती तर प्रत्येक वर्गाने एक एक कॅरोल तयार केली होती त्याप्रमाणे तिनी पण तयार केली तिच्या वर्गाने आणि त्यांनी ते गायलं पण त्यांना बक्षीस नाही मिळालं तर ती इतकी खट्टू झाली होती कारण इतकी जेन्युइनली त्यांनी प्रॅक्टिस केली होती शाळेत घरात प्रॅक्टिस केली होती ऑनलाईन मीटिंग घेऊन सगळ्यांनी प्रॅक्टिस केली होती हे सगळं झालेलं होतं तर पण आई आम्हाला बक्षीसच नाही मिळालं असं कसं असं कसं असं कसं सो हे मला मान्य आहे की त्या वेळेला जे चांगलं परफॉर्मन्स होतं त्यातल्या त्यात त्यांना त्यांनी ते बक्षीस दिलं बरोबर पण मग आपण इतक्या लहान वयात मुलांना हे सांगणं की बक्षीस इज द अल्टिमेट गोल हे किती योग्य आहे योग्या एक आणि दुसरं कि मग पार्टिसिपेशन सर्टिफिकेट घेऊन वा छान 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 टाळ्या वाजवणं हे हे दुसरं टोक हे किती योग्य आणि अयोग्य आणि ह्याच्यामधला मध्य कसा काढायचा आणि ऍज अ पेरेंट मी माझ्या मुलीला कसं समजावून सांगू की इट इज ओके बऱ्याच मार्गांनी अगदी ह्याच उदाहरणाकडे बघताय पहिली गोष्ट ना की तिला हे बक्षीस खूप महत्वाचं होत ही गोष्ट आपण नाकारायची नाही आणि तिला वाटणार दुःख हे खूप स्वाभाविक आहे ही आपली भावना तिच्या पर्यंत पोचवायची तुला जे वाटतय ते चुकीच नाहीये अस वाटू शकत हे तुम्ही केल्याशिवाय ना तिच्या दुःखा बरोबर एकात्मता दाखवल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मग तिला का वाईट वाटलं हे विचारलं पाहिजे त्याशिवाय ते मूल बक्षीस न मिळण्याचा काय अर्थ लावतय हे तुला कसं कळेल त्या गटामधल्या दहा जणांनी बक्षीस न मिळणं याच दुःख दहा प्रकारांनी सुद्धा अनुभवलेलं असेल राईट तेव्हा तिचं दुःख काय ते कळलं पाहिजे बक्षीस न okay. मिळणं ही दहा लोकांसाठी झालेली एक घटना होती त्या गटामध्ये पण mm. 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 दुःख हे त्या व्यक्तीचा अनुभव होता त्याच्या मागे काहीतरी विचार असणार हा आता तो विचार समजा ना मी इतकं केलं पण मला बक्षीस नाही मिळालं असं असेल तर मग तुला त्या श्रमांमधून किंवा ती गमत जम्मत करताना आलेलं प्रोसेस सॅटिस्फॅक्शन हा मुद्दा सांगावा लागेल राईट right. yes. मला बक्षीस नाही मिळालं म्हणून मी दुःखी आहे तर ती व्यक्ती स्वतःची किंमत त्या परफॉर्मन्स वरती तोलते आहे ह्याला तुला फोकस करावं लागेल फोकस नाही चालणार इज द चाइल्ड वर्ल्ड व्ह्यू ऑफ दॅट इव्हेंट अगेन सो अगेन जसं मागच्या भागात तू म्हणालास की एखादा चॉईस जर आपल्या मुलांनी किंवा मुलीने केला तर वाय दॅट चॉईस हे जसं महत्वाचं आहे तसंच वेन दे आर एक्सप्रेसिंग ती का त्यांना वाटते हेही बरोबर आता त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण ह्या बाबतीतलं दुःख होत पण कोणत्या कोणत्या बाबतीत गंमत गम, आणि मजा आली तो पुढचा टप्पा झाला त्याच्यानंतर आपण ह्या गंमत आणि मजेमधून काय शिकलो आणि बक्षीस न मिळाल्या मधून काय शिकलो राईट आणि मग या मुला मुलींच्या तुमच्या गटाच्या पालकांना सांगून हुँ? त्यांचा ऑनलाईन कॉन्सर्ट करायचा त्या ऑनलाईन कॉन्सर्ट मध्ये सगळ्या कुटुंबांनी एकत्र व्हायचं आणि त्यांनी तो परफॉर्मन्स तुमच्यासाठी करायचा राईट आयडिया हे बघ सगळ्या गोष्टी फक्त विचार भावनांनी होत नाहीत कृती करावी लागते त्या मुलीला हे समजून द्यायला लागतं की युअर एव्हरी परफॉर्मन्स इज डिअर टू वेदर यू विल गेट दॅट प्राईज इन दॅट कॉम्पिटिशन ऑर नॉट बट वी एज युअर फॅमिली मेंबर्स आर एन्जॉईंग ईच वन ऑफ युअर परफॉर्मन्स दॅट इज द मेसेज यू आर गे राईट 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 हे तुम्ही करणं ना ही गोष्ट या बाबतीत खूप महत्वाची नाही का राहणार त्यामुळे बॅक टू अवर थीम की एक्सलन्स मध्ये एक लिमिट नाही एक्सलन्स हा बाह्य यश किंवा अपयश याचा त्याच्यावरती परिणाम होईल पण तो तात्कालिक असेल बाह्य okay. किंवा अपयशामुळे एक्सलन्सची वाटचाल ही खंडित होणार नाही जास्तीत जास्त काही काळासाठी बाधित होईल पण ना सोडणार नाही ती व्यक्ती मला अडचणी आल्या काही अपयश आलं सोडणार नाही त्याचप्रमाणे एक्सलन्सचा महत्वाचा भाग आहे की माझ कौतुक झालं तरी सुद्धा मी हुरळून जाणार नाही okay. कौतुक म्हणजे मला अधिक चांगल्या पातळीवरती स्वतःला नेण्याची एक संधी आहे असं मी समजेन राईट थोडक्यात एक्सलन्स मध्ये ना मी माझ कौशल्य माझ लर्निंग आणि त्या बरोबरच्या इमोशन्स या सतत पुढे 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 नेत असतो आणि त्या मला कुठे घेऊन जात आहेत या सगळ्या क्षमता मला व्यक्ती म्हणून कुठे घेऊन जात आहेत हे मी त्याच वेळेला ना असा क्युरियसली ऑब्झर्व करत असतो या सगळ्या क्षमता मला कुठे घेऊन जात आहेत आता बरोबर इथपर्यंत आलो का हो व्हेरी गुड हा आता हे काय सांगतायत मला कुठे पुढे घेऊन जायचं ज्या वेळेला अशा पद्धतीने व्यक्ती त्या क्षमतांना मोकळं सोडते तेव्हा त्या क्षमता त्या व्यक्तीच्या राहतच नाहीत हे एक्सलन्स मधलं खूप महत्वाचं गमक आहे आता ह्याच उदाहरण काय तर ह्याचं उदाहरण असं आहे की मी गायलो आणि मी उत्तम गायलो समजा आणि मला लोकांनी सांगितलं की अरे तू फार सुंदर गायलास बर का आता आता माझ्या ज्या क्षमता आहेत त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो आता मी याच्यात विचार करायला लागलो की मला अधिक सुंदर कसं गाता येईल अधिक सुंदर कसं गाता येईल असा मी विचार करायला लागलो ठीक आहे हु? अशा वेळेला एक क्षण माझ्या त्या प्रॅक्टिसमध्ये आता माझ्या प्रॅक्टिसची याचा संगीतातले शब्द वापरूया ते छान आहे सराव आणि रियाज ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर सरावामध्ये मी जे शिकलेलो असतो त्याचं रिपिटिशन करत असतो सरावामध्ये मी माझ्या शिक्षकाकडून जे शिकलेलो असतो त्याचं रिपिटेशन करत असतो एका अर्थानं मी ती कॉपी करत असतो रियाज माझा जेव्हा सुरू होतो त्या वेळेला त्यामध्ये मी काय घालू शकेन याचा विचार त्याच्यामध्ये येतो आणि जे मला शिकवलं गेलं आहे त्याच्यामध्ये मी माझ्या विचारांनी काय काय परिवर्तन घडवून आणतोय अधिक पारंगततेकडे अधिक कौशल्याकडे जाण्याचं त्याला म्हणायचं रियाज आणि वेळेला असं होत असताना माझ्यातल्याच क्षमता मला पुढे घेऊन जात आहेत तो जो मुद्दा ज्या मुद्द्याला आपण होतो इथ मी आलो की त्याला म्हणतात साधना म्हणजे काय तुला प्रॅक्टिकल की ज्या वेळेला समजा मी गाणार आहे मी गायक आहे पहिल्यांदा मला लोक म्हणाले की मी माझ्या गुरु सारखा गातोय तुम्ही तुमचं गाणं ऐकताना ना डोळे म्हटले की आम्हाला तुमचे गुरु आठवतात असे हा पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा की तुमच्या गुरुंनी या पद्धतीने या गाण्याची किंवा रागाची मांडणी केली होती पण इथे ना तुमच तुमची स्वतःची कला पण दिसली बरं का हा mm. दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा कि तुमचं गाताना तुमच्या घराण्याची शैली आमच्या डोळ्यासमोर उभी राहिली wow. mm. mm. म्हणजे ज्या वेळेला तुमचं गाणं म्हणजेच तुमच्या परंपरेचा वारसा होतो ते मला म्हणायचंय की तेव्हा त्या क्षमता माझ्या राहतच नाही क्षमता मग त्या परंपरेचा भाग बनतात जे गाण्याच्या बाबतीत आहे ना ते आय च्या बाबतीत आहे ते पॉलिमर्सच्या बाबतीत आहे ते मेडिकलच्या mm, बाबतीत आहे ते इंजिनिअरिंगच्या बाबतीत आहे ते कॉमर्सच्या बाबतीत आहे ते फिनान्सच्या बाबतीत आहे किंवा ते वकिलीच्या बाबतीतही आहे की ज्या वेळेला माझ्या सगळ्या क्षमता अशा तऱ्हेने येतात त्याला काय म्हणतात की रिप्रेझेंटिंग माय सेल्फ देटिंग माय कम्युनिटी बट आय एम रिप्रेझेंटिंग माय स्ट्रीम आय माझी जी ज्ञान शाखा आहे hmm. ती माझ्यातून व्यक्त होते right. त्याला right. म्हणतात साधना hmm. म्हणजेच ती साधना डॉक्टरची असू शकेल वकिलाची असू शकेल उद्योजकाची असू शकेल आणि जेव्हा साधना होते तो चा प्रवास असतो पण त्यासाठी मला प्रॅक्टिस मग रियाज आणि मग साधनेकडे जावं लागतं बरोबर आणि तस झालं तर त्या वेळेला मी कुणाचीच कॉपी नसतो किंबहुना मी माझी सुद्धा कॉपी नसतो True, मी प्रत्येक वेळेला बदलता असल्यामुळे मी माझ सुद्धा काही कॉपी करत नाही आणि hmm, hmm. असं जेव्हा होत तेव्हा माझी शाखा ज्याला मी संगीताच्या उदाहरणात घराणं म्हणालो तीच माझ्याकडून व्यक्त होत असते सो दॅट इज अ अल ऑफ एक्सलन्स दॅट कॅन हॅपन ऑन अ सर्जरी टेबल ऑल्सो Yeah, And that, okay. uh, it, it may not happen only in auditorium. ियम इट कॅन हॅपन इन बॅलन्स शीट इट कॅन हॅपन इन अन आर्ग्युमेंट इन दोर्ट इट कॅन हॅपन एअर राईट हे जर मी लक्षात घेतलं की हा धिस इज एक्सलन्स आणि सुदैवाने माणसाकडे ही क्षमता आहे प्रॅक्टिस कडून सरावाकडे आणि सरावाकडून रियाजाकडे आणि रियाजाकडून साधनेकडे जाण्याची अगदी आणि मग मी स्वतःला का बरे लिमिट ठेवावं लिमिटेड ठेवावं आणि मी कशाला म्हणू आता मला प्रॅक्टिस छान जमते हा <laughs> आणि त्याच्यावरती ना माझ छान चाललंय म्हणजेच काय की जर मी व्यावहारिक हेतूंना माझ्या एक्सलन्स वरती बाइंडिंग केलं त्याने जर मी बाधित केलं माझ्या एक्सलन्सला तर मी परफेक्ट होईन पण एक्सलंट नाही राहणार म्हणून right. बऱ्याच वेळेला व्यावहारिक जे तुझे माझे गोल्स असतात की नाही <laughs> ते माझ्यामधल्या एक्सलन्सला ना लिमिट पण करतात बाधित करतात oh. आता आता याच्या पुढे जायची काय गरज आहे तुला एवढं एवढं सगळं मिळालं पुढे जायचं त्यामुळे हेही लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक वेळेला असं पण होत असत की तो एक्सलन्स क्लोजेटेड झाला की तो एक्सलन्स राहत नाही त्यामुळे right. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एक्सलन्स हा या तऱ्हेच एक्सप्लोरेशन करण्यासाठी hmm. ती प्रयोगशीलता एक्सलन्सचा श्वास आहे right. ती प्रयोगशीलताच तर त्या प्रॅक्टिस पासून रियाजाला आणि रियाजापासून साधनेला वेगळं काढते अगदी सो एक्सलन्स इज अ बिग जर्नी विदाउट डेस्टिनेशन ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे की प्रत्येक वाटेवरच्या प्रत्येक पावलामध्ये मुक्काम पाहणं म्हणजे म्हणजे आहे ओके ओके, ओके वंडरफुल मला ज्या दोन तीन गोष्टी समजल्या त्या हां आनंद काका की का। सगळ्यात आधी तर यू कॅनॉट गिव्ह अप तुम्ही कोणत्याही लेवलला असलात तरी तुम्हाला स्वतःचा रियाज स्वतःची साधना ही सुरूच ठेवली पाहिजे ती कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही जर गिवअप केलं की आता मी इथपर्यंत आलोय बोआ आता बास तर मग दुसरा कोणीतरी तुमच्या कुठे जाणारा असतोच आणि त्याचा कारण रियाज आणि साधना ही सुरूच असते त्याच्यामुळे आपण स्वतःवरती मेहनत करत राहणं इज इम्पॉर्टंट विच आन्सर्स माय क्वेश्चन अगेन की जे डायनॅम डायनॅमिक सिच्युएशन आपण म्हणतोय तसं हा एक्सिलन्स इज डायनॅमिक आणि आपण काल होतो त्याच्यापेक्षा आज जर आपण बेटर असलो सो वी आर गोईंग वन स्टेप आहे टुवर्ड्स एक्सिलन्स आय थिंक दॅट दॅट इज दर ट्राईंग टू से राईट बरोबर आणि आता मग जाता जाता तू या बाबतीत काय सांगशील वंद वंदन केल्यावरती अजून काय सांगायचं पण महत्वाची गोष्ट अशी आहे की जितके तुम्ही या उत्कृष्टतेच्या मार्गावरती पुढे जाल तर तुमचं व्यावहारिक जगणं हे तुम्हाला सोडून जात नाही पण व्यावहारिक जगण्यामधली तुमची उद्दिष्ट आणि त्यांना किती महत्व द्यायचं हे मात्र पण मात्र तुम्हाला हळूहळू उमगून यायला लागत समजायला लागत ऑन दॅट थॉट अँड ऑन दॅट नोट हे दिस इज अ लॉट टू अंडरस्टँड ओके म्हणजे आपल्याला ध्यास असतो की आय वॉन्ट टू बी द बेस्ट असं आपण म्हणतो बट दॅट मे नॉट बी एक्सलन्स